आशुच्या इन्शुरन्सचे पैसे तुला मिळणार आहेत. मला नको ते पैसे. अगं तुझा विचार करूनच आशुने हा 50 लाखाचा इन्शुरन्स काढलाय. शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे. हे धक्के असू दे. अनिरुद्धराव, आता 1-2 हजार रुपये सुधीरला चिकटवणार आणि एकदा का अरुंधतीला इन्शुरन्सचे पैसे मिळाले की दुपटीने वसूल करणार किंवा मग सगळेच हडपणार. पण हे काय असू दे. लागले तर हक्काने मागेन ना तुमच्याकडे मी. आता 1-2 हजार रुपये सुधीरला चिकटवणार आणि एकदा का अरुंधतीला इन्शुरन्सचे पैसे मिळाले सगळेच हडपणार. एक बाप म्हणून मी तुला एवढाच सल्ला देईन, अरुंधतीच्या मनात तुझ्याविषयी काहीही नाही, तिचा विचार सोडून दे. अरे संजना तुझी वाट बघते, मोठ्या मनानं तिच्याकडे परत जा. संजना मुद्दाम केलंस ना. आई प्लीज भांडू नका, हवं तर मी निघून जाते इथून. संजना तुला काढायची ना रांगोळी, काढ तो, माझी काही हरकत नाही. माझ्या घरात येऊन हरकत घेणारी तू कोण आहेस? ही रांगोळी मी प्रेमाचं प्रतीक म्हणून काढली, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे माझं. अरुंधती, अगं तू तर आपल्या घराची रांगोळी काढलीस, तर आजच्या स्पर्धेची विजेती आहे अरुंधती. अनिरुद्ध, मी ठरवलंय तुला डिवोर्स द्यायचा नाही. हे घर माझं सुद्धा आहे, या घरातून मला कोणीच काढू शकत नाही. हॅपी होली अरुंधती. मला रंग लावायचा अधिकार फक्त आशुतोष नाही आणि कायम त्यांनाच राहायचं. चेहऱ्यावरचा रंग उडाला की रे तुझ्या. हॅपी होली अरुंधती. हे तुझ्याकडे ठेव. तुम्ही म्हणताय म्हणून माझ्याकडे ठेवते मी. कोणाची कागदपत्र अशी चोरून बघायची नसतात. आता तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये. मी मुलगी अप्पांची, म्हणूनच ही कागदपत्र त्यांनी माझ्याकडे सोपवली. जीव गेला तरी ही कागदपत्र मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही. अरुंधती, हे तुझ्याकडे ठेव. तुम्ही म्हणताय म्हणून माझ्याकडे ठेवते मी. कोणाची कागदपत्र अशी चोरून बघायची नसतात. आता तुझा या घराशी काहीही संबंध नाहीये. मी मुलगी अप्पांची, म्हणूनच ही कागदपत्र त्यांनी माझ्याकडे सोपवली. जीव गेला तरी ही कागदपत्र मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही.